नमस्कार आज एकवीस मार्च दोन हजार तेवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी अखेर संप मागे जुन्या निवृत्तीवेतन योजना मान्य संघटनांचा दावा अहवालानंतर उचित निर्णय वगैरे घेणार आहेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन त्यानंतर सोन्याची सोन्याच्या दराची विक्रमी गुढी का ही आपल्यासाठी न्यूज काही कामाची नाही त्यामुळे स्किप करा त्यानंतर पहा लिफाफाबंद माहिती देणे न्याय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला वगैरे खडसावले आता पहा झालेलं काय प्रकरण तर न्यायालयात बंद माहिती बंद लिफाफ्यातून माहिती देणे ही मूलभूतरित्या न्यायप्रक्रियेच्या विरोधात आहे आम्हाला ही पद्धत थांबवायची आहे अशा शब्दामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला खडसावले सोमवारी वन रँक वन पेन्शनबाबत महान्यायवादी आर व्यंकटरामणी यांनी बंद लिफाफ्यातून सरकारी आदेशाची माहिती न्यायालया वगैरे देण्याचा प्रयत्न करत होते पहा आपल्याकडे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस काय सांगतं तर ही थर्ड पर्सन आहे ही थर्ड पर्सन आहे व हे ए आणि बीचा दोघांचा खटला आहे ओके ए वर्सेस बी अशा पद्धतीने हा खटला आहे व प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसनुसार हे कोर्ट असतं ओके पहा आता मग ये म्हणजे कोण होते तर अगदीच आता वन रँक वन पेन्शनबाबत आपण बोलूयात तर हे अगदीच लष्करी अधिकारी वगैरे होते जे रिटायर वगैरे पर्सन आहेत त्यानंतर हे कोण आहे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे आता पहा काल मी सांगितलेलं होतं की बहुतांश केसेसमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय असतं तर पार्टी असतं त्यामुळे कोर्टामधील जी पेंडन्सी आहे ती वाढत आहे त्यासाठी पहा संसदेमध्ये डिबेट वगैरे होणं गरजेचं आहे जर ते डिबेट वगैरे झाले नाही तर व कायदा जर डायरेक्टली पास झाला तर ते डिबेट जाऊन कुठं होतात तर ते सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे सुप्रीम कोर्टाला करावं लागतं ते ओके तर ते अशा पद्धतीने आहे पहा तर इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पार्टी आहे मग पहा झालं काय तर वन रँक वन पेन्शनबाबतचे जे निर्णय वगैरे होता किंवा त्यांची थकबाकी वगैरे किती राहिलेली आहे हे सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली मागितलं ओके मग सुप्रीम कोर्टाने मागितल्यानंतर किती थकबाकी वगैरे राहिलेली आहे हे यांनी काय केलं या, या व्यक्तीला वगैरे कळू दिलं नाहीत की आम्ही एवढी एवढी म्हणजे एवढी तुमची रक्कम वगैरे आमच्याकडे आहे हे काहीच न सांगता यांनी डायरेक्टली काय केलं बंद माहिती वगैरे सुप्रीम कोर्टाला वगैरे देण्याचा प्रयत्न करत होते मग त्यावेळी सुप्रीम कोर्टाने वगैरे यांना खर्चावलेला आहे कारण पहा ही माहिती गुपित ठेवू शकत नाही का किंवा ही माहिती गुपित राहण्यात वगैरे कुठं नॅशनल इंटरेस्ट वगैरे नाही आहे कारण पहा ही आ, ही जी माहिती वगैरे होती किंवा हे जी रक्कम वगैरे रकमेची वगैरे माहिती आहे ती सर्व रक्कम यांचीच होती ओके मग ही रक्कम यांची असताना देखील तुम्ही याच्याबद्दल म्हणजे गुपित माहिती वगैरे ते देऊ शकत नाही असं डायरेक्टली सुप्रीम कोर्टाने वगैरे म्हटलेलं आहे मग आता पहा इथे काय होतं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा वगैरे इथं आता हि गोहट होईल कारण पहा ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की डी वाय चंद्रचूड यांच्या विरोधात किंवा जे सुप्रीम कोर्ट वगैरे आहे सुप्रीम कोर्टाचे जे केसेस वगैरे सुप्रीम कोर्टाचे जे निकाल वगैरे सध्याला येत आहेत त्यावरून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑलरेडी नाखुश आहे ओके गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑलरेडी नाखुश आहे त्यानंतर त्यांचे जे, जे विविध मंत्री आहेत त्यानंतर अगदीच उपराष्ट्रपती पण त्या पदा त्या पदावरची व्यक्ती वगैरे असताना त्यांनी तशा पद्धतीने वक्तव्य करू नये तरी देखील पहा त्यांनी सुप्रीम कोर्टावर वगैरे भाष्य करत आहेत मग हे जे व्यक्ती वगैरे आहेत परत एकदा सुप्रीम कोर्टावर परत एकदा धावा बोलणार आहेत हे आपल्याला डायरेक्टली दिसत आहे कारण पहा अगदीच परवादिशीची न्यूज होती की सुप्रीम कोर्टावरती जे विधीमंत्री आहेत त्यांनी तशा पद्धतीने वक्तव्य वगैरे केलं मग त्याला लगेच परतावा वगैरे म्हणून दिवायचंद्रचूड यांनी वगैरे तशा पद्धतीने आपल्याला हे वक्तव्य वगैरे केलेलं आपल्याला इथं दिसून येतं म्हणजे हे वादविवाद वगैरे चालूच राहणार आहे पहा जर हा वादविवाद वगैरे सोडवायचा असेल तर आपल्या संविधानाने वगैरे याच्यापूर्वी पण आपण बोललेलं आहे की चेक्स अँड बॅलेन्स वगैरे अगदी बेस्टरित्या वगैरे दिलेलं आहे परंतु काय होतं पहा प्रॉब्लेम काय हात आहे आता इथं आपला संविधानाची तीन बाजू आहेत ओके एक आहे पहा लेजिस्लेचर ज्याचं काम आहे कायदे बनवतं दुसरं आहे एक्झिक्युटिव्ह हे याचं काय काम असतं पहा यांनी कायदे बनवले की आजच्या कायद्याची अंमलबजावणी कोण करतं एक्झिक्युटिव्ह करतं मग पहा त्या कायद्यामध्ये अंमलबजावणीमध्ये वगैरे कुठं प्रॉब्लेम वगैरे हो आला किंवा कोणाचे मूलभूत अधिकार वगैरे छिनले गेले तर त्याला काम करतं ज्युडिशरी मग पहा या तिघांचे रोल वगैरे विविध विविध रोल वगैरे आपल्या संविधानानेच काय केलं आहे निवडून दिलेलं आहे हे कॉन्स्टिट्युशन आहे आपलं लेजिस्लेचरला कायदे बनवण्याचं काम दिलं आहे एक्झिक्युटिव्हला इम्प्लिमेंटेशनचं काम दिलेलं आहे व ज्युडिशरीला त्यावरती इंटरप्रिटेशन करण्याचं वगैरे काम दिलेलं आहे ओके म्हणजे सर्वांचा पात वगैरे जे आहे ते तानी अशा पद्धतीने त्यांनी राखून ठेवलेलं आहे ओके भारतीय संविधानाने अशा पद्धतीने पाह आखून दिलेला आहे परंतु प्रॉब्लेम काय होतो पहा आता आता सध्याला जे एक्झिक्युटिव्ह म्हणून वगैरे एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे त्यामध्ये मंत्री पण येतात मग ते काय करत आहेत पहा ह्या ज्युडिशरीमध्ये वगैरे येण्याचा प्रयत्न करत आहेत ओके व या एक्झिक्युटिव्हला वाटतं की हे इकडे येत आहेत ओके okay, हे माझ्यामध्ये वगैरे आहेत परंतु प्रॉब्लेम कुठे आहे हे लेजिस्लेटिव्हचं काम वगैरे चांगल्या पद्धतीने होत नाही आहे सध्याला पहा आता पण सध्याला जे बजेटचं से सेशन वगैरे चालू आहे बजेटच्या सेशनमध्ये अगदीच विरोधक येतात व सत्ताधारी पण येतात व फक्त पाच सात मिनिट वगैरे चर्चा करतात भांडण करतात एकोण एकाला म्हणजे तशा पद्धतीने विरोधक वगैरे तिथे काय करतात म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला आंदोलन वगैरे करतात व ते संसदेमधून वगैरे उठून जातात यामुळे डिबेट डिस्कशन वगैरे होत आहे का संसदेमध्ये बिलकुल नाही मग त्यामुळे काय होतं पहा लेजिस्लेचरचं काम कोण करावं लागतं जुडिशरी म्हणजे पहा सध्याला चेक्स अँड बॅलेन्स वगैरे राहत आहे का तर बिलकुल नाही म्हणजे थोडंसं कमी वगैरे होत असताना आपल्याला इथं दिसत आहे म्हणजे बिलकुल नाही असं म्हणू शकत नाही आपण परंतु पहा थोडंसं तिथं कमी वगैरे होत आहे हे आपण बेसिकली सांगू शकतो त्यामुळे पहा ज्युडिशरीला ह्या एक्झिक्युटिव्हमध्ये वगैरे इंटरफेअर करावं लागत आहे हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो ओके म्हणजे पहा लेजिस्लेटिव्हचं सा काम चांगलं होत नाही त्यामुळे ज्युडिशरीमध्ये ते ज्युडिशरीला इंटरफेअर करावं लागत आहे बरोबर त्यानंतर एक्झिक्युटिव्ह पण तशाच पद्धतीने म्हणजे ते चांगलं वगैरे होत नाही त्यामुळे इथं परत ज्युडिशरीवर वर वगैरे बनलं हे अशा पद्धतीने मध्ये सर्व चेक्स अँड हो बॅलेन्स वगैरे तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर पुढे चला अल्निनो मुळे पर्जन्य मामा सॉरी अल्निनो मुळे यंदा पर्जन्य मानात घट आता इथं अगदीच उद्गारवाचक चिन्ह वगैरे दिलेला आहे तरी देखील पहा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना वगैरे त्यांनी निर्देश वगैरे दिलेले आहेत ओके तशा संदर्भातची ही न्यूज होती त्यानंतर पुढे चला इथून न्यूज गरजेची नाही त्यानंतर डायरेक्टली आपण पुढे येऊयात त्यानंतर पहा सुरक्षा परिषद अधिक सर्वसमावेशक व्हावी कैलास सत्तार्थी यांचे मत सी ट्वेंटी परिषदेचे उद्घाटन वगैरे नागपूर येथे झालं मग त्यावेळेस त्यांनी म्हटले होते की पहा जे युद्धखोर देश आहेत जे समस्या निर्माण करत आहेत त्यांच्याकडे व्हिटो सॉरी व्हिटोचा अधिकार आहे हे अयोग्य आहे पहा आता त्यांचा जो व्हिटोचा अधिकार आहे अगदीच सुरक्षा परिषदेमध्ये जे स्थायी सदस्य वगैरे त्यांच्याकडे अगदीच काय आहे व्हिटो आहे व्हिटो असल्यामुळे ते कोणतंही जर त्यांच्या विरोधात वगैरे जर असेल तर ते विरोध हे करणारच आहेत व सुरक्षा परिषदेमध्ये आता जर परत एकदा त्यांचे लॉ वगैरे ऑमेंट करतील का तर बिलकुल करता वगैरे येणार नाहीत कारण व्हिटोची पावर त्यांना ऑलरेडी दिलेली आहे मग याबद्दल चर्चा वगैरे करून काही फायदा वगैरे होणार नाही त्यामुळे सोडून द्या ओके किंवा तुम्ही एकदा वाचून घ्या इंटरनॅशनल रिलेशनमध्ये वगैरे बाकी जास्त यामध्ये डीप वगैरे म्हणजे असं झालं तर किंवा तसं झालं तर इतिहासमध्ये वगैरे तसं होत नाही किंवा भविष्यात पण तसं होईल का असं सी वगैरे त्या बी सीवर वगैरे चालत नाही त्यामुळे प्लीज स्किप करा पुढे चला अल्लीनुमुळे यावर्षी पजन्यमा पर्जन्यमानात घट वगैरे मग ते आपण आता चर्च केलं आता इथं पहा इथं पूर्वीच्या म्हणजे पहिल्या पानावर काय आलेलं होतं उद्गारवाचक चिन्ह आता परत इथं प्रश्नवाचक चिन्ह म्हणजे हे स्वतःच थोडंसं कन्फ्यूज आहेत असं आपल्याला इथं दिसतं तरी देखील पहा आता यू पी एस सीचे विद्यार्थी म्हणून तुम्ही अल निनो आणि ला निनाव वगैरे काय असतं हे प्लीज तुम्हाला लक्षात असणं वगैरे गरजेचं आहे आता आ, परत, मी ते परत म्हणजे पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन वगैरे करत नाही आहे ओके त्यामुळे मी त्याला स्किप करून पुढे जातो आहे त्यानंतर पहा लिव्ह इन रिलेशनशिप नोंदणीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आता पहा अगदीच तुम्हाला पण माहिती आहे गेल्या महिन्यामध्ये एक केस गेली होती सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन वगैरे फाईल करण्यात आलेलं होतं की जे लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे आहेत त्यांना तुम्ही रजिस्टर वगैरे करा ओके लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वगैरे जर राहत असाल तुम्ही तर तुम्हाला रजिस्टर करणं वगैरे मॅंडेटरी करावं असं सुप्रीम कोर्टाला सांगण्यासंबंधी वगैरे ते थोडंसं एक ॲप्लिकेशन वगैरे तिथे गेलेलं होतं किंवा एक लिटिकेशन सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं होतं परंतु सुप्रीम कोर्टाने ते लिटिकेशन डिसमिस वगैरे केलेलं आहे व हे पहा जर ते परत एकदा रजिस्ट्रेशनवर वगैरे जर आलं लिविन ही संकल्पना चांगली आहे तसं पाहिली तर परंतु जर परत आपण त्यावरती जर रजिस्ट्रेशन वगैरे जर लावले तर मग ते मॅरेज uh, मॅरेज सिस्टीमसारखंच सारखंच होणार आहे ना त्यामुळे थोडंसं त्याला आपण ज्या पद्धतीने तसंच जरी राहू दिलं तरी चालेल फक्त थोडंसं जे युवा आणि युवती वगैरे जे आहे, काही आहेत म्हणजे लिव्ह इनमध्ये वगैरे राहणार आहेत त्यांनी थोडंसं काळजी वगैरे घेणं हे अगदी म्हणजे बंधनकारक आहे किंवा अगदीच त्यांच्या स्वतःसाठी वगैरे ते अगदीच काळजी सॉरी म्हणजे त्यांच्यासाठी वगैरे चांगलं आहे असं आपण तिथं बेसिकली सांगू शकतो कारण ज्या पद्धतीने श्रद्धा वालकर हत्याकांड वगैरे झाले त्या वैसेसवरून आपण ते अगदीच सांगू शकतो त्यानंतर पुढे चला झाला एथोन्य न्यूज गरजेची त्यानंतर लिफाफा माहिती बंद वगैरे आपण हे पाहिलेलं आहे ते म्हणजे सर्व डिस्कशन झालं त्यानंतर पुढे चला राम सेतू प्रकरणी आपल्याला ते माहिती आहे म्हणजे याच्यापूर्वी पण सांगितलेलं होतं की सेतू समुद्रम प्रोजेक्ट वगैरे काय होता ओके द हिंदू मध्ये एक आर्टिकल आलेला होता तेव्हा आपण ते पूर्ण डिस्कशन वगैरे केलेलं मला आठवत आहे त्यामुळे मी आता याला प्रत्येकदा स्किप म्हणजे प्रत्येकदा चर्चाला चर्चेला वगैरे घेत नाही आपण याला स्किप करून पुढे जाऊयात जर एखाद्या वेळेस जर त्याचं जजमेंट आल्यानंतर आपण परत एकदा म्हणजे परत एकदा झिरोपासून शंभरपर्यंत वगैरे त्याचं अगदीच कशा पद्धतीने तो विकास वगैरे झाला ते नक्की चर्चा वगैरे करूयात परंतु आता त्यामध्ये एंटरटेन वगैरे करण्यात काही मजा नाही त्यानंतर पुढे चला हे इथं बी जे पी वगैरे यांचे जे मंत्री वगैरे त्यांनी ले -ले -ले लेख लिहिलेलं आहे त्यामुळे मी आला पूर्ण तास्किप करतो आहे त्यानंतर राज्यपालपदाचा अप्रिय इतिहास आता पहा सुप्रीम कोर्टामध्ये आपला शिवसेना प्र म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेना गट जे फुट प्रकरण वगैरे आहे त्यासंदर्भात सत्ता सुनावणी वगैरे होती मग त्यावेळेस जे डी वाय चंद्रचूड आहेत त्यांनी एक वाक्य म्हणून गेले पहा की राज्यपालांनी राजकीय बाबतीत तर शिरू नये अशा अर्थाचे विधान सरन्यायाधीशांनी केलेले असून सरकार पडेल अशी कृती राज्यपालांनी स्वतःहून करू नये हा त्याचा विधानाचा पुढचा भागाचा आशय आहे पहा महाराष्ट्राचं प्रकरण पूर्वी काय म्हणून ते भगतसिंग कोश्यारी होते व आता सध्याला कोण आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल तर रमेश बैस मग आता पहा यांनी थोडासा इतिहास वगैरे दिलेला आहे महाराष्ट्राच्या राज्यपालांचा झालेलं काय आता पहा रमेश बैस हे कुठून आलेले तर झारखंड पहिल्यांदा त्यांचं म्हणजे ते झारखंडमध्ये वगैरे राज्यपाल पदावर वगैरे होते मग पहा तिथं पण ज्या पद्धतीने भगतसिंग कोश्यारी कोश्यारी यांनी वगैरे जे वक्तव्य वगैरे केलं किंवा त्यांनी जे काही कारनामे वगैरे महाराष्ट्रामध्ये असताना वगैरे केले तसेच त्यांनी रमेश बैस यांनी झारखंडमध्ये असताना केलेले आहेत मग झालेलं काय पहा आता महाराष्ट्राबद्दल तर तुम्हाला माहितीच असेल व दिवाय चंद्रचूड यांनी राज्यपालांनी कुठं चुकलेली वगैरे ते सांगितलेलं आहे परंतु आता मी भगतसिंग कोश्यारीबद्दल न बोलता जे सध्याला महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत रमेश बैस यांच्याबाबत एक तुम्हाला प्री हिस्ट्री सॉरी म्हणजे हिस्टॉरिकल त्यांचं म्हणजे कशा पद्धतीने राहिलेलं आहे ते थोडंसं आपण पाहून घ्या म्हणजे तेवढं हिस्टॉरिकल वगैरे नाही आहे ते फक्त गेल्या वर्षीचं वगैरे आहे ते पहा झारखंडमध्ये रमेश बैस हे राज्यपाल असताना अगदीच तेथे हे आहेत मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन ओके okay, हेमंत सोरेन मग पहा हेमंत सोरेन अगदीच मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबतच त्यांच्याकडे जे माईन मिनिस्ट्री वगैरे ते पद पण त्यांच्याकडेच होतं ओके okay, ते पद असताना देखील त्यांची काही माइन्स वगैरे आहेत ओके okay, असं पीने वगैरे त्यांच्यावरती आरोप केला मग आरोप केल्यानंतर लगेचच जे रमेशभ साहेब यांनी काय केलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र वगैरे पाठवून म्हटले की हेमंत सोरेन हे अगदीच म्हणजे पदावर वगैरे बसण्यासाठी योग्य आहेत का किंवा त्यांची अपात्रता ते अपात्र वगैरे आहेत का हे आम्हाला पत्र वगैरे सांगावं असं त्यांनी म्हटले मग पहा समाजामध्ये वगैरे नरेटिव्ह अगदीच सोशल मीडियावरती नरेटिव्ह असं त्याला चालू आहे मग तो नरेटिव्ह वगैरे त्या पद्धतीने प्रसार वगैरे त्याचा झाला परंतु पहा जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं उत्तर वगैरे आलं ते अद्याप आपल्याला समाजमाध्यमांवर वगैरे पसरलेला वगैरे दिसत नाही म्हणजे यातून आपण हे काच लावू शकतो किंवा हेमंत सोरेन पण यांनी पण आपला काय तर त्यांचा पद वगैरे सोडलेला आपल्याला दिसत नाही मग या दोन गोष्टीवरून आपल्याला काय सांगता येतं की जे हेमंत सोरेन आहेत हे अगदीच योग्य होते किंवा ते पात्रच आहेत किंवा त्यांनी चुकीचं वगैरे काही वागलं वगैरे नाही हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं परंतु तशा पद्धतीने राज्यपाल आणि बी जे पी वगैरे त्यांच्या विरोधात वगैरे तसं काहीतरी एक कटकस्थान वगैरे करत होते हे आपलं इथं बेसिकली या गोष्टीतून वगैरे सांगता येतं मग तो वाद वगैरे होऊ नये यासाठीच त्यांना रमेश बैस यांना कदाचित महाराष्ट्रामध्ये वगैरे पाठवलं आहे का असं पण लेखकाने वगैरे विविध प्रश्न वगैरे विचारलेला आहे आता त्याबद्दल मी वगैरे ते काही चर्चा वगैरे करत नाही फक्त तुम्हाला एक थोडंसं जे सध्याचे विद्यमान राज्यपाल आहेत त्यांच्याबाबत वगैरे थोडंसं सांगण्याचा एक प्रयत्न केला कारण पहा सध्याला दहिंदूमध्ये आज आलेला आहे की सध्याला तेलंगणाची म्हणजे आता इथंच चर्चा लावून घेऊयात आता राज्यपालां जर घेतलेला आहे त्यानिमित्ताने पहा तेलंगणामध्ये झालेलं असं इशू की पहा तेलंगणा सरकारने जे काही कायदे वगैरे केलेले आहेत किंवा जे बिल पास वगैरे केलेले आहेत विधानसभेने त्यांच्या जे काही बिल वगैरे पास केले ते केलेले आहेत राज्यपालकडे पण राज्यपाल काय केलेले आहेत त्यांच्यावरती कन्सेटच देत नाही आहेत ओके म्हणजे त्यांचे जे, जे काही बिल्स वगैरे असतील त्यावरती कन्सेटच वगैरे देत नाही आहेत हे तमिळनाडू नाही आहे तेलंगणा आहे ओके तेलंगणामधील जी केस आहे सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला ती केलेली आहे मग पहा झालं काय मग तेलंगणामधील जे सरकार वगैरे आहे ते गेले सुप्रीम कोर्टामध्ये म्हटले आमचे राज्यपाल कामच करत नाही आहेत किंवा त्यांनी आमचं जे कोणतं बिल असेल त्याबद्दल त्यांनी काहीच म्हणजे त्यांचं एखादी वेळेस पहा त्यांनी म्हणू शकते असती म्हणू शकली असती की तुम्ही रिटर्न जरी केलं म्हणजे रिटर्न तरी करू शकले असते ना की बाबा यामध्ये ही आया चुका वाटत आहेत त्यामुळे तुम्ही प्लीज याला एमेंट करून वगैरे मा माझ्याकडे द्या किंवा मी राष्ट्रपतीसाठी वगैरे हे बिल राखून ठेवत आहे हो त्यामुळे असं त्यांनी काहीतरी प्रत्युत्तर वगैरे त्या बिलला द्यायचं द्यायला हवं हो होतं पहा एक वर्ष उलटून गेला परंतु त्या बिलवर त्यांनी कन्सेंटन्स देत नाहीत मग यामुळे वैताकून हे कुठे गेले सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत मग सुप्रीम कोर्टाने ही केस डायरेक्टली असेप्ट केलेली आहे पहा व सुप्रीम कोर्टाने काल अगदीच वीस तारीख होती वीस तारखेमुळे काल त्यांची पहिल्यांदा म्हणजे सुनावणी वगैरे होती मग त्यावेळेस पहा सुप्रीम कोर्टाने सेंट्रल गव्हर्नमेंटला वगैरे विचारलेलं आहे की तुमचं याबद्दल मत काय आहे मग आता पाहूयात ती पण केस आता बिल्ड होत आहे मग जर ह्या जजमेंट या केसचा जर जजमेंट आला तर आपला अगदीच फायदेशीर ठरणार आहे की सुप्रीम कोर्टाने जर गाईडलाईन्स दिली की गव्हर्नरनी अशा पद्धतीने म्हणजे जे राज्य जे राज्य सरकार आहे त्यांना तशा पद्धतीने वेटिंगवर वगैरे ठेवून जर अशा पद्धतीने जर एखाद्या जजमेंट आली तर ती अगदीच चांगलं होईल कारण पहा सध्याला जे तमिळनाडू गव सॉरी जे तेलंग तेलंगणा गव्हर्नमेंट आहे किंवा तमिळनाडू केरळ वगैरे जे गव्हर्नमेंट आहेत यामध्ये हाच इश्यू चालू आहे म्हणजे परकीय दुसऱ्या पक्षाचा जर राज्यपाल वगैरे जर येऊन बसला तर तो, तो प्रॉब्लेम वगैरे करतच आहे हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं व पहा जे गव्हर्नमेंट असतं किंवा जे आमदार वगैरे असतात ते लोकांकडून निवडून जातात व गव्हर्नर जे असतं ते सिलेक्टेड असतं मग पहा तशा पद्धतीने जर होत असेल तर ते अगदीच म्हणजे लोकशाहीला वगैरे कुठेतरी तडा जाण्यासारखं वगैरे आहे पण त्यामुळे थोडंसं जे राज्यपालांवर वगैरे चेक्स अँड बॅलन्स वगैरे असणं हे अगदी गरजेचं आहे असं आपल्या इथं बेसिकली सांगता येतं मग पाहूयात ही पण केस सध्याला बिल्डअप होत आहे आता दहिंदूची बातमी होती ती मी ऑलरेडी इथं घेतलेली आहे मग हिंदूमध्ये वगैरे वाचण्यात काही अर्थ नाही आहे ओके त्यानंतर पुढे इथे आता पहा यासोबतच पहा आता सरकारी आयोग म्हणजे जे राज्य आहे आता पहा ही जी केस वगैरे पाहिली भगतसिंग कोश्यारी त्यानंतर अगदीच रमेश बैस त्यानंतर अगदीच जे तमिळनाडू गव्हर्मेंट तमिळनाडू गव्हर्नमेंट आहे केरळ गव्हर्नमेंट वगैरे आहे या केसमधून आपला दिसतं की राज्यपाल हा केंद्राचा अधिकारी असतो ओके मग केंद्र सरकारने त्याला अपॉइंट वगैरे केल्यामुळे केंद्र विरुद्ध राज्य असा पद्धतीने भांडण होत असतं केंद्र वर्सेस कोण राज्य सरकार आता अगदीच पहा जगदीप धनखड पूर्वी ते कुठं होते तर अगदीच वेस्ट बेंगालचे वगैरे काय होते ते राज्यपाल होते मग तेव्हा ममता बॅनर्जी यांनी एक वक्तव्य वगैरे केलेलं होतं की आम्ही त्यांना ब्लॉक केलेलं आहे म्हणजे पूर्वी पहा त्यांचे खूप भांडण व्हायचे ममता बॅनर्जी वर्सेस अगदीच जगदीप धनखड यांचे भरपूर भांडण वगैरे व्हायचे व त्यामुळे तशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य देखील केलेलं होतं मग यातून आपल्याला काय सांगता येतं पहा केंद्र वर्सेस राज्य वगैरे यांचे भांडण होत आहेत राज्यपालांमुळे मग हे रिलेशन वगैरे स्ट्रॉंग वगैरे व्हावे यासाठी पहा हे आताचीच केस नाही आहे याच्यापूर्वी पण तशा पद्धतीने वक्तव्य वगैरे व्हायचे किंवा तशा पद्धतीने केसेस वगैरे व्हायचे म्हणजे काँग्रेस पूर्ण दूध का वया वगैरे तसं काही नाही आहे ओके काँग्रेसनी पण तशा पद्धतीने पाप वगैरे करून बसलेले तसं आपण तर डायरेक्टली सांगू शकतो ओके तर पाहता झालेलं काय तर काँग्रेसच्याच काळामध्ये न्याय नै, न्यायमूर्ती सरकारिया म्हणजे अगदीच रिटायर्ड न्यायमूर्ती सरकारिया आयोग ही म्हणजे न्यायमूर्ती सं या आयोग वगैरे केंद्र राज्यसंबंध वगैरे स्ट्रॉंग व्हावे यासाठी ते स्थापन वगैरे झालेलं होतं एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये नेमला गेलेला होता त्याचा अहवाल राज्यपालांनी त्रिशंकू विधानसभेत सरकार स्थापनेसाठी कोणाला पाचारण करावे याची केवळ स्पष्ट नव्हे तर क्रमानुसार यादी आणि तोच क्रतिक्रम राज्यपालांनी कसोशीने पाहिलं त्यांच्यावर याबाबत टीकेचा प्रश्न वगैरे उद्भवत नाही तो कृतिक्रम असा पहा अगदीच सरकारी या कमिशन वगैरे बसलेलं होतं व पहा दोन हजार एकोणीस साली यू पी सी हा प्रश्न आलेला होता सरकारी या कमिशनबद्दल पहा आता सरकार या कमिशन एकोणीसशे त्र्याऐंशीला बसल्यानंतर त्यांनी पहा काही गोष्टी वगैरे आपल्या समोर ठेवल्या म्हणजे रिकमेंडेशन त्यांनी दिले की पहा ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार म्हणजे उद्धव ठाकरे यांचं जे सरकार वगैरे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं होतं ती तीन पक्षीय होतं किंवा त्रिशंकू ते आपण त्यांना म्हणू शकतो अगदीच त्याच पद्धतीने जर महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य राज्यामध्ये वगैरे जर तसे सरकार वगैरे स्थापन होत असतील तर त्यांनी काही नियमावली वगैरे दिलेली होती तर ती पहा निवडणूक पूर्व समझौता केल्याच्या पक्षांच्या आघाडीला संधी देणे ओके म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेना आणि बीजेपी दोघंजण एकत्र मिळून निवडणूक आढळले होते मग त्यांना आपण संधी देऊयात पहिल्यांदा त्यानंतर ता सार्वजनिक मते मिळवणाऱ्या पक्षाला इतर पक्ष तसेच अपक्षांच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्याची संधी देणे म्हणजे जर बीजेपी असेल व अगदीच अपक्ष वगैरे जर असेल म्हणजे लार्जेस्ट पक्ष आता सध्याला बीजेपी आहे व त्यासोबतच जर अपक्ष वगैरे येत असेल तर त्यांना पण संधी देणे किंवा तीन नंबरला आहेत पहा निवडणुकीनंतर एकमेकांशी समजोता करणाऱ्या आघाडीला पाचारण करणे म्हणजे पहा पहिल्यांदा बीजेपी आणि शिवसेना पूर्वी निवडणुका तर एकत्र लढले होते ओके हे निवडणुका एकत्र येऊन लढले मग इतर निवडणुका झाल्यानंतर निकाल लागला मग त्यांनी पुन्हा पार्टी स्प्लिट वगैरे झालं मग यांना पुन्हा थर्ड थर्ड नंबरवरती वगैरे यांना संधी देणे मग चौथ्या नंबरला कुणाला संधी देणे पहा तर निवडणुकीनंतर समजोता केलेल्या दोन वा अधिक पक्ष सरकारमध्ये तर अन्य पक्ष अथवा अपक्ष या सरकारला बाहेरून पाठीबाध देणार असल्यास त्यांना पाचारण करणे तासवताच पहा पुन्हा अपक्ष वगैरे जर उमेदवार या पक्षाला वगैरे जर म्हणजे पाठिंबा जर देत असतील बाहेरून पाठिंबा म्हणजे आतून नाही तर बाहेरून पाठिंबा जर देत असेल तर त्यांना पण तुम्ही बोलवून घेऊ शकता अशा पद्धतीने त्यांनी तिथं काय दिलं होतं रिकमेंडेशन दिलेलं होतं सरकारी या कमिशनने आता फक्त पहा इथं थोडेसे रिकमेंडेशन आहेत आता सरकारी आयोग जर अभ्यासायचं म्हटलं तर तुम्ही ते प्लीज पुस्तक वगैरे पाहून पहा म्हणजे यम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये वगैरे हे डिटेलमध्ये आहे तर तिथून तुम्ही एकदा पाहून घ्या की जे सरकारी आयोग आहे त्यांनी कोणते कोणते रिकमेंडेशन वगैरे तुम्हाला म्हणजे सरकारला वगैरे दिलेली होती ते पाहून या एकदा प्लीज त्यानंतर दोन दशकानंतर म्हणजेच दोन हजार सातमध्ये पण परत एकदा न्यायमूर्ती पुंछी समितीने देखील तेच रिकमेंडेशन वगैरे दिले होते परंतु अद्याप केंद्र सरकारने वगैरे त्याबद्दल काय हे घेतलेलं आहे का, का म्हणजे रिकमेंडेशनला वगैरे मान्य केलं काय तर बिलकुल नाही हे आपलं इथं बेसिकली एक प्रॉब्लेम वगैरे आहे असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो बाकी यामधून अन्य काही म्हणजे जास्त इथं दिलेलं नाही परंतु सरकारी या कमिशन जे आहे ते तुम्हाला अभ्यासायचं आहे व ते होमवर्क असेल तुमचा ओके तर तो ते तेवढं तुम्ही करून घ्या त्यानंतर पुढे चला म्हणजे ट्रम्प यांचं सरकार परत वगैरे येईल का किंवा काहीतरी अन्य न्यूज आहेत ते आपल्यासाठी गरजेची नाही त्यामुळे मी त्याला स्किप करतोय तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपत त्यानंतर पुढे चला आजचं द हिंदू पहा आज आता हिंदूमध्ये पण जास्त काही बातम्या वगैरे गरजेच्या नाहीत आपल्यासाठी ओके डायरेक्टली एक टेक्स्ट आणि कंटेक्टवरती एक न्यूज आहे ती आपण घेऊन थांबूयात तर पहा ही न्यूज आपण आता चर्चेला घेतली होती की सुप्रीम कोर्ट सिक्स स्टँड ऑन प्ली ओव्हर तेलंगणा गव्हर्नर डिलिंग बिल्स ओके आता ही न्यूज आपण आत्ताच चर्चेला वगैरे घेतली त्यामुळे मी याला पूर्णतः स्किप करतो आहे त्यानंतर आजची ॲडिटोरियल पण काही कामाचे वगैरे आहेत त्यामुळे मी स्किप करतो आहे डायरेक्टली आपण टेक्स्ट आणि कंटेक्स्ट पेजवरती आलेलो आहोत आता पहा इथे हां आता पहा आर फॉरेन लॉ फंड्स नाव अलोड इन इंडिया पहा आर फॉरेन लॉ फर्म्स अलोड इन इंडिया प्रश्नार्थक चिन्ह वगैरे दिलेलं आहे मग म्हणजे काय पहा या लेख म्हणजे या लेखचं वगैरे म्हणणं काय आहे तर हे भारत देश आहे आपला या भारतामध्ये दुसरे देशातील वगैरे जी संस्था वगैरे आहेत किंवा जे वकील वगैरे आहेत दुसऱ्या देशातील ते भारतामध्ये येऊन वकिलीपेक्षा वगैरे सांभाळू शकतात का किंवा वकील वगैरे भारतामध्ये करू शकतात का तर त्यासंदर्भात पहा आ, हे लेख दिलेला ले आहे तर पहा त्यासंदर्भात एक सुप्रीम कोर्टामध्ये केस गेलेली होती ऑक्टोबर सॉरी मार्च तेरा दोन हजार अठरामध्ये ही केस वगैरे गेली होती व तेव्हाची जी डिव्हिजन बेंच वगैरे होती त्यांनी म्हटले की तशा पद्धतीने जे दुसऱ्या देशातून वगैरे वकील आहेत ते भारतामध्ये येऊन वगैरे वकिली वगैरे करू शकत नाहीत परंतु जर दुसऱ्या देशामधील जे वकील वगैरे आहेत ते भारतामध्ये येऊन काय करू शकतील तर अगदीच त्यांनी येऊन जे एखादी वेळेस कंपनी वगैरे आहे किंवा त्यांचं जे क्लायंट वगैरे कोणी असेल जो पर्सन वगैरे क्लायंट वगैरे असेल तर त्यांना त्यांनी फक्त तशा पद्धतीने सुचवू शकतील म्हणजे कायदेशीर सल्ला वगैरे नक्की देऊ शकतील परंतु इथं सुप्रीम कोर्टामध्ये होऊ हजर राहून किंवा हायकोर्टामध्ये किंवा अगदीच जे दुय्यम न्यायालय वगैरे आहेत तिथं जाऊन तुम्ही वकिली वगैरे करू शकत नाही म्हणजे बाहेरून शिकून येऊन तुम्ही भारतामध्ये वगैरे वकील करू शकत नाही असं डायरेक्टली दोन हजार अठरामध्ये काय दिली जजमेंट वगैरे आली सुप्रीम कोर्टाशी व सुप्रीम कोर्टाने एक डायरेक्टिव्ह दिलं दिल जे बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे बी सी आय म्हणतो आपण त्याला बार काउन्सिल ऑफ इंडिया याला एक रूल आणि रेग्युलेशन वगैरे फ्रेम करण्यासंबंधी वगैरे परमिशन वगैरे दिली हे बी सी आय काय आहे तर स्टॅट्युटरी बॉडी आहे ओके बार काउन्सिल ऑफ इंडिया याला त्यांनी रुल्स वगैरे फ्रेम करण्यासंबंधी वगैरे म्हणजे एक पत्र वगैरे दिलं मग बार काउन्सिल ऑफ इंडियाने गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार बावीसमध्ये दहा मार्च दोन हजार बावीसमध्ये नोटिफाईड नोटिफिकेशन वगैरे रिलीज करून काही रूल्स आणि रेग्युलेशन वगैरे काढले मग आता त्या रुल्स आणि रेग्युलेशनमध्ये काय दिलेलं पहा की जर तुम्ही बार काउन्सिल म्हणजे तुम्ही दुसऱ्या देशामधून दुसऱ्या देशातील वकील वगैरे जर आहात ओके तुम्ही दुसऱ्या देशातील वकील आहात किंवा तिकडे शिकला आहात सर्व काही झालेलं आहे ओके मग पहा तुम्हाला जर भारतामध्ये वकिली करायची असेल तर तुम्ही इथे येऊन वकिली करू शकता परंतु तुम्हाला बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये दर पाच वर्षाला वगैरे रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असेल ओके यासोबतच पहा यासोबतच आणखीन एक जर गोष्ट बोलली तर तेथील जे दुसरे फर्म वगैरे जर असतील म्हणजे नालसा सालसा वगैरे ज्या पद्धतीने बॉडी वगैरे असतील दुसऱ्या देशाची कोणतीही बॉडी वगैरे येऊन भारतामध्ये स्थापित होऊ शकते व त्यांना पण काय करावं लागेल बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये रजिस्ट्रेशन मॅंडेटरीच असेल ओके यासोबतच पहा बार काउन्सिल ऑफ इंडिया जर पाच वर्ष म्हणजे दर पाच वर्षांनी वश्ट वगैरे त्यांचे जे रजिस्ट्रेशन आहे ते मॅंडेटरी केल्यानंतर त्यांना रिफ्यूज पण करू शकतं की तुम्ही भारतामध्ये वकील वगैरे करू शकत नाही किंवा करू शकता यासंबंधी सर्व काही जे हे असतील म्हणजे त्यांचे अधिकार वगैरे असतील ते सर्वस्वी अधिकार बार काउन्सिल ऑफ इंडियाचेच असतील असं त्यांनी डायरेक्टली रूल्समध्ये दिलेलं आहे त्यांनी जे पूर्वी म्हटलेलं होतं सुप्रीम कोर्टाने की तुम्ही फक्त एक सल्ला वगैरे देऊ शकता म्हणजे जर क्लायंट असेल तुमचा दुसऱ्या देशातून आलेला असेल मग त्याने जर स्वतःचा वकील घेऊन जर आलेला असेल भारतामध्ये कंपनी स्थापन करण्यासाठी वगैरे तर तुम्ही तुमचा सल्ला वगैरे तिथं नक्की घेऊ शकता म्हणजे दुसऱ्या वकिलाकडून दुसऱ्या देशाच्या वकिलाकडून वगैरे सल्ला नक्की बाळगू शकता असं डायरेक्टली जे बार काउन्सिल ऑफ इंडियाने वगैरे त्यांच्या रूलमध्ये वगैरे म्हटलेलं आहे मग पहा यासोबतच पहा तुम्ही जे दुसऱ्या देशातून वकील वगैरे करून आलेले आहेत त्यांना परमिशन दिलेली आहे का केस लढण्यासाठी वगैरे सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये वगैरे तुम्हाला केस लढण्याची परमिशन नाही परंतु अन्य संस्थांमध्ये आहे म्हणजे जसं की इंटरनॅशनल लॉ इंटरनॅशनल आर्बिट्रेशन जॉईंट व्हेंचर्स मर्जेस अँड एक्विजिशन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स वगैरे जे काही इंटरनॅशनल केसेस वगैरे आहे त्या केसेसमध्ये तुम्ही भारतामध्ये येऊन तुम्ही केस वगैरे लढू शकता म्हणजे सुप्रीम कोर्ट असू द्या किंवा आर्बिटरी काउन्सिल वगैरे असू द्या म्हणजे ज्या पद्धतीने आपण नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल वगैरे म्हणू शकतो मग अशा प्रत्येक संस्थेमध्ये वगैरे तुम्ही तिथं जाऊन केस वगैरे लढू शकता परंतु एखाद्या वैयक्तिक केसमध्ये वगैरे तुम्ही दखल वगैरे देऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाने डायरेक्टली स्पष्ट केलं म्हणजे इंटरनॅशनल लॉला तुम्हाला ओके आहे परंतु अन्य गोष्टींसंबंधी वगैरे जे पर्सनल लॉ वगैरे असतील किंवा आय पी सी वगैरे असेल तिथं तुम्हाला ते बिलकुल वगैरे करता येत नाही असं बार काउन्सिल ऑफ इंडियाने मार्च दोन हजार बावीस दहा मार्च दोन हजार बावीस रोजी ही नोटिफिकेशन वगैरे रिलीज करून याबद्दल सांगितलेलं आहे व पहा या लेखची एक ब्युटी आहे दहा मार्च दोन हजार बावीस रोजी ही नोटिफिकेशन वगैरे आली व पाच जून दोन हजार बावीस रोजी एक पेपर होता म्हणजे युपीसीचा पेपर होता प्रिलिम व त्या परीक्षेला हा प्रश्न वगैरे येऊन गेलेला होता म्हणजे पहा आता यावरून आपण कन्सिडर करू शकतो की अगदीच पहा दोन हजार बावीसची जी प्रिलिम वगैरे झाली होती ना पाच जून दोन हजार बावीसची त्या प्रिलिममध्ये जास्तीत जास्त प्रश्न वगैरे जे होते एप्रिलपर्यंतचे करंट अफेअर्सचे वगैरे आलेले होते ओके याचं म्हणजे कस्टडी वगैरे सांगण्यासारखं आहे इथं म्हणजे मार्च एप्रिल वगैरे जे काही आहेत म्हणजे यामुळेच पहा यावर्षी पण मी तसंच करतो की एप्रिल महिन्यापर्यंत करंट अफेअर्स वगैरे करण्याचं माझा एक प्रयत्न आहे ओके okay, कारण अगदीच गेल्या वर्षी तशा पद्धतीने त्यांनी एप्रिलपर्यंतचे म्हणजे आय uh, थिंक एक आहे जपानची एक कन्स जापानची एक uh, जापान फॉरेस्टची कन्सेप्ट आहे ती एप्रिलमध्ये न्यूजमध्ये होती गेल्या वर्षी ओके okay, ती एप्रिलमधील कन्सेप्ट आपल्याला जूनमध्ये वगैरे डायरेक्टली परीक्षेला वगैरे विचारण्यात आलेलं होतं त्यामुळे अगदीच जे uh, करंट अफेअर्स आहे ते आपलं रेग्युलर वगैरे चालू ठेवणं हे अगदी गरजेचं आहे ओके म्हणजे ज्या पद्धतीने रुमर्समध्ये म्हणतात की काहीजण की अगदीच आता प्रिलीमजवळ आल्यानंतर करंट अफेअर्स किंवा न्यूजपेपर वगैरे तुम्ही वाचणं सोडून दिलं तर चालतं परंतु तसं नाही आहे कारण प्रश्न वगैरे तशा पद्धतीने बनत आहेत ओके याचं ज्वलंत उदाहरण वगैरे मी इथं तुम्हाला दिलेलं आहे ओके व तो प्रश्न अगदीच बार काउन्सिलिल ऑफ इंडियाशी रिलेटेड वगैरे असला आणि थोडासा क्लिष्ट वगैरे तो, 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 तो प्रश्न होता ओके त्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं याबाबत काही शंका काही सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता धन्यवाद